बाळापूर तालुक्यातील ग्राम लोहारा येथील मन नदीवरील पुराला पुन्हा भगदड पडले असून आता शेगाव ते अकोट महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे। व उरड येथील ठाणेदार अनंतराव वडतकर व ट्रॅफिक पोलीस अधिकारी किशोर पाटील व बेस मेजर लोहारा येथील पुलावरती दाखल झाले आहेत, परंतु आता याला वाली कोण असे आता येथील नागरिकांना प्रश्न पडला आहे। शेगाव ते अकोट महामार्गावरील लोहारा येथील मन नदीला पुलावरती काही महिन्यांपूर्वी या पुलावरून कोंबड्या घेऊन जाणारी बोलेरो पिकअप गाडी ही पुलाला पडलेल्या भगदडामध्ये अडकून पडली होती। त्यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नव्हती, मात्र कोंबड्यांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू झाला होता। व दुसरी घटना, जालनावरून अकोटला साखरेने भरलेला ट्रक याच पुलावरती अडकला होता, त्याला क्रेनच्या मदतीने बाहेर काढले होते। त्यावेळेपासून मन नदीवरील जड वाहतूक बंद केली होती, परंतु आता या पुलावरून जड वाहतूक बिनधास्त जात होता। तर याकडे कोणतेही अधिकारी व राजकीय नेते याकडे लक्ष देण्यास तयार नाहीत। काल सकाळीपासून पाऊस चालू असल्यामुळे मन नदीला पाणी आले आहे व पाणी वाढल्यास या पुलाला धोका निर्माण होऊन मोठा अपघात होऊ शकतो। हा पूल कधीही पडू शकतो। तर या पुलाकडे राष्ट्रीय महामार्ग यांनी याकडे लक्ष देऊन या पुलावरती जड वाहतूक बंद करावी व नवीन पुलाचे बांधकाम लवकरात लवकर चालू करावे, असे या परिसरातील नागरिकांचे व पुलांच्या पलीकडे असलेल्या खसन शेतकऱ्यांचे म्हणणे आहे। या पुलावरून जाताना आपला जीव मुठीत घेऊन पूल पार करावा लागतो। हा रस्ता बंद पडल्यामुळे पुला पलीकडील शेतकऱ्यांना आपल्या शेतातील माल घरी कसे आणावे असा प्रश्न या परिसरातील नागरिकांना पडला आहे। MCN न्यूजकरिता संतोष मोरे, ब्युरो रिपोर्ट, बाळापूर।